नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण अशा प्रकारचं हे मनी पाऊच कसं बनवायचं ते बघणार आहे. याच्यात आपण पर्समध्ये ठेवण्यासाठी उपयोग करू शकतो, सुट्टे पैसे ठेवण्यासाठी, किंवा थोड्याशा वयस्कर बायका ह्या अशी पर्स वापरतात छोटी. याच्यामध्ये एवढी जागा आहे, आपण आपलं कार्ड किंवा छोटा मोबाईल पण याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि सुट्टे पैसे, एकच कप्पा बनवला आहे मी याला, फक्त सुट्टे पैसे ठेवण्यासाठी आपण बनवतो आहे म्हणून. तर आता हे कसं शिवायचं ते आपण बघू. आजचं मनी पाऊच बनवण्यासाठी आपण काय काय सामान लागणार आहे ते बघूयात. हे दोन कॉटनचे कापड घेतलेत मी सारख्याच आकाराचे. याचं माप किती आहे ते बघू आपण. तर हे कापड आहे 6.5 इंच, 6.5 इंच बाय 5 इंच, 6.5 इंच बाय 5 इंच असे दोन कापडाचे तुकडे आहेत. आणि त्याच आकाराचं हे अस्तरचे दोन कापड आहेत. अस्तरसाठी कोणतं पण कॉटनचं कापड वापरलं तरी चालेल. साधा पीस किंवा अस्तर म्हणून जे वापरतो आपण ते, किंवा नॉन वोवनचं कापड वापरलं तरी चालेल. आणि याची लांबी जी आहे 6.5 इंच, त्या आकाराची ही झिप पट्टी आहे. आणि एक रनर, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आता आपण हे शिवायचं कसं ते बघूयात. तर आधी हे एक कापड ठेवायचं, त्याच्यावर ही जी झिपपट्टी आहे ही तिची सरळ बाजू आहे ही. तर ही सरळ बाजू त्याच्यावर अशी उलटी ठेवू आपण. ही वरच्या बाजूनी जी ही उलट बाजू आहे या झिपपट्टीची. आणि नंतर त्याच्यावर हे अस्तरचं कापड असं ठेवायचं, म्हणजे या अस्तरच्या आणि ह्या कापडाच्या मध्ये ही झिपपट्टी येईल. आणि झिपपट्टीची सरळ बाजू आपल्या ह्या कापडाच्या बाजूने. आता इथं एक इथून टिप मारून घ्यायची. टिप मारताना आपले दोन कापड आणि झिपपट्टी व्यवस्थित ठेवून, आणि त्या तिन्हींना टिप मारली जाते ना याची काळजी घेऊन मग टिप मारायची. आता ही टिप मारून झाली आपली. आता हे असं सरळ करून इथं हाताने व्यवस्थित थोडंसं प्रेस करून घेऊन, आणि मग इथं आपण एक टिप मारणार आहे. म्हणजे इथं एक दाब टिप दिली जाईल, आणि झिप आणि दोन्ही कापड आणखी एकदा टिप मारली जाईल त्याच्यावर. आता ही टिप मारल्यानंतर इथं तिन्ही साईडनी याला आपण टिप मारून घेऊ. आता आपण जसे हे दोन कापड आणि झिप जॉईंट करून घेतली, तसंच आपल्याला ह्या कापडाला आणि आपल्या दुसरं जे अस्तर आहे त्याला पण असंच करायचं आहे. परत एकदा हे कापड असं ठेवू आपण, त्याच्यावर ही सरळ जी बाजू आहे झिपची ती अशी उलटी ठेवू. आणि मग हे कापड ठेवू आणि टिप मारून घेऊ. आता आधी सारखीच इथं टिप मारून, आणि हे राहिलेल्या तिन्ही बाजूंना आपण टिप मारून घेऊ. आता आपण चारही साईडने टिप मारून घेतली आहे. आता आपल्याला ह्या झिपमध्ये हे रनर टाकायचं आहे. इकडून हे असं सरळ रनर आहे, हे थोडंसं ओपन करून घ्यायचं.
आणि दोन्ही साईडनी थोडं थोडं मध्ये इन्सर्ट करायचं. आता आपण रनर टाकलंय. आता हे असं उलटं करून आपल्याला तिन्ही बाजूंनी इथं टिप मारायची. ही आपली जी झिपपट्टी आहे ही बरोबर अशी मिडलला ठेवून इथून आपण टिप मारू शकतो, पण याच्यावर व्यवस्थित टिप बसत नाही म्हणून आपण ती झिपपट्टी जी आहे ती थोडीशी फक्त थोडंसं खाली घ्यायचं आहे. म्हणजे आतल्या बाजूनी ही जी झिपपट्टीची ही मधली हे आपण रनर टाकतो ही जागा आहे ही तिच्यापासूनच इथं थोडंसं खालपासून दुमडायचं आणि मग टिप मारायची. म्हणजे ही झिप आपली इथं अशी थोडीशी दिसेल अशी. आता ह्या बाजूने ही झिप आली आहे आपली, त्यामुळं इकडून खालून हे थोडंसं अंतर राहणार आहे आपलं, त्यामुळं ह्या बाजूने टिप मारायची. आता हे जे थोडंसं एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून टाकू. आता सगळ्या बाजूने टिप मारून घेतली आपण. आता हे ओपन करू पाऊच आपलं. तर अशा प्रकारे आपण हे आपलं मनी पाऊच शिवून पूर्ण केलं आहे. हे तुम्ही पर्समध्ये सुट्टे पैसे ठेवण्यासाठी हे पॉकेट वापरू शकता, किंवा थोड्याशा ओल्ड एजच्या ज्या बायका आहेत त्या ह्याचा मनी पर्स म्हणून वापर करतात. तर ही पर्स जर तुम्हाला आवडली असेल तर शिवून बघा. खूप थोडं साहित्य लागतं याच्यासाठी. तुम्ही सुईदोऱ्याने पण हे शिवू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड बाय.